मला पहिल्या दिवसापासून वाटत होत ह्यातनं काहीतरी वाईटच निष्पन्न होणार. जया, तिला कुठं बी जाऊ दे, आपण तिला शोधून घरी घेऊन येऊया. कशाला? वय, गौरीला शोधायलाच पाहिजे आपण. यदीपराव, आता लगेच जाण गौराबाईंना शोधून आणा. काही गरज नाही तिला शोधायची. बरं झालं घर सोडून निघून गेली, सुंठी वाचून खोकलाच गेला म्हणायचं नाही का? काय बोलायला तुम्ही? माफ करा दादासाहेब, पण आता नंदिनीला तिचं वचन पाळायला अजून सोपं जाय. नंदिनीने मला वचन दिलंय हे ध्यानात ठेवा, आणि ते नाही पाळलं तर काय होईल हे बी ध्यानात ठेवा. सुगंधे, आता लय झालं तुझं. जीवाभावाची मैत्री नसली म्हणून काय झालं? तुझं काय बी ऐकून घेऊ ग. आमच्या ओढवलेल्या परिस्थितीचा फायदा घेलीस तू. मला स्वार्थी बनायलीस, मला स्वतः काय करायलीस तू? तुझ्या पोरीला आम्ही फसवलं म्हणून आमच्यावर आळ घ्यालीस. पण एक ध्यानात ठेव, तुझ्या पोरीवर आम्ही कसली बी जबरदस्ती केली नाही. तिची ती स्वतःहून तयार झाली हे कराया. माझी गौरी घर सोडून गेली तरी मी तुला तुझ्या पोरीचच पडलंय होय ग. गौरी सून आई या घरची, जवळ ती घरात परत येत नाही तवर मी गप्प बसणार नाही. बरोबर बोललत मालकीन बाई. चल जा, गौरीला घेऊनच परत ये. अगं पण नंदिनी, तू तर मला वचन दिलं होतस ना. आधी गौरीला परत येऊ दे, नंतरच नंतर बघू. जा, चल आपण तिला शोधून आणूया, चल लवकर. मल्हार भाऊ, गौरीला आणल्या बिगार घरात पाऊल बी टाकू नका, शोधून आणा तिला. चल. तुम्ही भिजाव की का? नाही, लय पुळका यायलाय तुम्हाला गौरीचा. अगं, हे वरवरचा पुळका आहे, दाखवायला लागतोय. झालं ना पुळका दाखवून गप्पा. जर मी खरंच प्रेग्नंट असेन तर ते आधीचे रिपोर्ट असे कसे आले असतील? त्या देसाई डॉक्टरांनी एवढ्या खात्रीनं कसं काय सांगितलं मला? मी कधीच आई होऊ शकत नाही. त्यांचं काही चुकलं का? का त्याने मुद्दा म्हणून केलं? पण त्या असं का करतील? त्यांच्याकडे तर मला मानसी घेऊन गेली होती. नाही, आता याचा छडा लावल्याशिवाय घरी जायचं नाही परत. दादा, मला तुमची एक मदत पाहिजे. काय ते? मी ना फोन घरी विसरले आणि मला एक अर्जंट कॉल करायचा. तुमचा फोन मिळेल का मला? वाटलंच तुम्ही कॉल लावून द्या. एक काम करा, फोन घ्या, तुम्हीच लावा. थँक्यू. हॅलो. हॅलो डॉक्टर, मी गौरी शिर्के पाटील बोलते. ओळखलं का मला? मी आले होते ना तुमच्याकडं, मानसीनं अपॉइंटमेंट घेतली होती. हो हो, आठवलं आठवलं. बोल की, काय झालं? तुम्ही मला म्हणलं होतं की मी कधीच आई होऊ शकणार नाही. हो, म्हणजे मी काय माझ्या मनाचं सांगितलं होतं का? जसे रिपोर्ट होते तसं सांगितलं ना. मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. काय बोलायचंय? एक काम कर, तू माझ्या क्लिनिकवर ये सरळ. नाही नाही, तिकडे ना ग, मी नाही येऊ शकणार तिकडं. मी तुम्हाला पत्ता सांगते, तुम्ही तिकडे या. मी जर तिथं आले ना तर माझ्या घरचे तिकडे येतील. अगं बाई, हो का? एक काम कर, तू मला पत्ता दे, मी तिथंच डायरेक्ट पोहोचते. हा. Thank you.
आता कशापाई डोळ्यातनं पाणी काढायला काही उपयोग आहे का त्याचा? या समजायचा विचार त्यांना वचन द्यायच्या अगोदर करायला हवा होता. चुकलं हो माझ म्हणे चुकलं की हो माझ. अहो तुमच्या चुकांची शिक्षा गौराबाईंना भोगायला लागते त्याच काय? अरे का म्हणून त्यांनी सारखा आपल्या घरासाठी त्याग करायचा हो? आता तर त्यांना संसाराचा बी त्याग करावा लागलाय. सगळं चुकलं हो, सगळं चुकलं. गौराबाई घर सोडून गेले आहेत. कुठं जाऊन शोधू त्यांना मी? सांगा की कुठं जाऊन शोधू? जर गौराबाई सापडल्या नाहीत ना तर ते वज माझ्याच्या पेलवणार नाही. सांगायलोय तुम्हाला, नाही पेलवणार माझ्याच्या ते वज. बाळाच्या सुखाबाई चैतीप्रावांचा संसार पणाला लावला आणि आता तर गौराबाईंचं आयुष्य पणाला लावलं तुम्ही. तुमचं नाव जाहीर सत्कारच करायला पाहिजे. पण एक मिनिट, एक मिनिट. सध्या खाजगीत जाहीर का खाजगीत ते ठरव आधी. म्हणजे जाहीरच करायचं होता पण सध्या खाजगीतला गोड मानून घ्या की असं म्हणायली. बर सर, थँक्यू. अरे देवा, काय करायले? काय आवडलं नाही वय? आवडणार कसं नाही, आवडलं आवडलं. बसा 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 बसा. तेच म्हणलं. हा बोल, काय बोलत होती? हा तर मी हे म्हणत होते की आजपर्यंत ना आपले सगळे प्लॅन फसत आलेत पण ह्यो प्लॅन तुम्ही अजिबात फसू दिला नाही. करत करत करत. पण आता फक्त ते जयदीप भाऊजींनी गौरीला शोधून आणलं नाही म्हणजे मिळवलं बरं का? तुझ्या तरात घे, खा मार खा, लय दिसत खाल्लं खा. तसं नाही पण काळी जीभ तुझी. नाही बोल, तुला काय निगेटिव्ह बोलायचं ना ते बोल. फरकच पडणार नाही काही. आपला प्लॅनच फुल प्रूफ आहे. जयदीपचा बाप काय, आजा जरी वरनं खाली आला ना तरी गौरीला शोधू शकणार नाही. आता काय सांगायलंय? जवळ सांगा की असं काय केलं तुम्ही? काय केलंय? जे करायला पाहिजे होत ते मी केलंय. अहो सांगा की असं काय केलं तुम्ही? सांगती पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तुला मला आणि तुझ्या बावड्याला बी जमलं ना आतापर्यंत ते मी एकटीने करून दाखवलंय. सांगू? सांगा की गौरीला मी घराबाहेर काढलंय ते बी कायमच. काय सांगायलाय? करत 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 जाऊ बाई, दृष्टच काढाय पाहिजे तुमची. शेखरदाजी गौरी भेटली का? अहो नाही ना, आता कुठं कुठं आणि किती वेळा शोधावं ती बी कळना बघा मला. पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, अहो मार्केटमध्ये चार पाच वेळा मी जाऊन स्वतः उडकालोय तिला. सगळीकडे फोटो बी दिलेत बघा तिचे. ताजी आता पोलिसात जायला हवं आपण. अहो ते बी केलं असतं की, पण त्यांचा तो 24 तासाचा नियम तो आड यायलाय ना. त्यात आपल्या ओळखीचे माने साहेब ते बी सुट्टीवर आहेत. ताजी एवढा मोठा निर्णय तिने मला न सांगता कसा काय घेतला? किती जवळ आलो होतो आम्ही, एका झटक्यात लांब ढकलून दिला तिने मला. जयदीपराव अहो जरा गौराबाईच्या बाजूने विचार करा की अहो तिने हे जे समज केलंय ते तुमच्या भल्यासाठी, या घराच्या भल्यासाठीच केलंय ना. आणि तुम्हाला जर सांगितलं असतं तर तुम्ही करू दिलं असतं का? कधीच नाही. म्हणूनच तुम्हाला सांगितलं नाही तिनं. जयदीपराव आज ना उद्या गौराबाई सापडतील तेव्हा काय करालो? म्हणजे? म्हणजे तुमचा निर्णय ओ लग्नाचा ओ. यात काय निर्णय घ्यायचा आहे दाजी? लग्न केलंय मी गौरीशी, एकदा नाही आयुष्याशी दोनदा गाठ बांधली आहे मी तिच्याशी. प्रेम करतो मी गौरीवर, तिच्याशिवाय दुसरा कोणाचा विचारही करू शकत नाही मी. भले शाबास, हेच ऐकायचं होतं बघा मला. दाजी मी गौरीला सोडेन असं वाटलं तरी कसं तुम्हाला? तसं नाही हो, गौराबाईने जो ह्यो घरासाठी त्याग केलाय तसं तुम्ही बी करताय की काय हेच बघायचं होतं बघा मला. हेच तर कळत नाहीये तिला, ती जे करते ना यात घराचं काहीच भलं होणार नाहीये.
तिच्या अशा कारणाने प्रश्न सुटणार नाहीये, उलट अजून गुंतागुंतीचे होणार आहे. दाजी, काही झालं तरी गौरी सापडली पाहिजे. सापडतेत बघा गौराबाई, पण हार नाही मानायची. कशासाठी बोलवलंस इथं मला? इथं कुणी बी येणार नाही ना, म्हणजे माझ्या घरचे बिरचे म्हणून. मला सांगा, मी डॉक्टरच आहे ना, म्हणजे खऱ्या खुऱ्या डॉक्टरच आहे ना? काय, व्हॉट डू यू मीन? नाही, तुम्ही दिलेले रिपोर्ट्स खोटे निघाले म्हणून विचारले. असं कसं होईल? मी कधीच आई होऊ शकत नाही, माझ्या गर्भाशयात प्रॉब्लेम आहे असंच सांगितलं होतं ना तुम्ही? हो, म्हणजे रिपोर्ट्सच तसे आले होते ना, आणि ते रिपोर्ट्स आम्ही तुम्ही सांगितलेल्या ठिकाणीच काढले. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मला चक्कर आली होती म्हणून मी दुसऱ्या एका डॉक्टरकडे गेले. त्यांनी मला तपासलं, त्यांनी बी रिपोर्ट्स काढले, आणि त्यांनी काय सांगितलं माहित आहे? मी प्रेग्नंट आहे. असं कसं होईल? का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी? का माझ्या जीवाशी खेळलात? ओ, एका बाईसाठी आई होणं काय असतं हे मी तुम्हाला सांगायला नग ना. तुम्ही बी कोणाची तरी आई असालच की? कुणाच्या सांगण्यावरनं खोटं बोललात तुम्ही? सांगा मला. हे बघ, जे तुझे रिपोर्ट्स आले होते तसंच मी सांगितलं तुला. ठीक आहे, आधीचे रिपोर्ट्स बी माझ्याकडं आहेत आणि आताचे बी आहेत. मी दोन्ही रिपोर्ट्स पोलिसांकडे घेऊन जाते, मग तेच ठरवतील ना नेमकं कुणी काय केलंय ते. पोलीस? पोलिसांचा काय संबंध? ते तुम्ही त्यांनाच विचारा ना. नाही, माझ्या पुढे तर तुम्ही काही कबूल करणार नाहीत, आणि शिर्के पाटलांच्या सुनेला फसवलं म्हणून पोलीस तुमच्याशी कसे वागतील ना याची कल्पना कर. गौरी, 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 आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी चुकले ग, खरंच चुकले. मग तुमची चूक सुधारा. काय करू त्यासाठी? सांग ना काय करू. हे सगळं मी कुणाच्या सांगण्यावर ना कशासाठी केलं सांगा. खूप पैसे दिले होते त्यांनी मला, आणि मला खात्री दिली होती की कोणालाही गोष्ट कळणार नाही, आणि म्हणून मी. खरं कधी लपून राहत नाही. हे सगळं करायला तुम्हाला कुणी पैसे दिले? गौरी, तुझ्या थोरल्या जाऊ बाई शालिनी. शालिनी वहिनी? हो. पण जेवणाचा आयटम मीच ठरवणार बर का? सांगाय पाहिजे वय, ठरव, तूच ठरव. अग, पण गौरी गेला दुखावत आहे घरामध्ये, आपल्या पार्टीला येणार कोण? अहो, आपण पार्टी म्हणून घेऊ, त्यांना जेव त्या गौरीच्या तेराव्याचं म्हणून. असं म्हणाय ठरव, मेनू ठरव, पण मेनू बी तेराव्याचा ठरव. चालेल चालेल. काय कॉन्फिडन्सली सांगितलं होतं त्या शालिनीनं की या कानाचं त्या कानाला कळणार नाही, पण ही गौरी तर पोलिसात जायला निघाली. माझी बदनामी झाली असती, माझी प्रॅक्टिस बंद पडली असती, पहिल्यांदा ना फोनच करते. कोण कडमडलं? बोला मॅडम. मॅडम गेल्या खड्ड्यात. मग बघून चालायचं की? अहो, जोक सुचताय तुम्हाला? तुम्ही मला गौरीला सगळं खोटं खोटं सांगायला सांगितलं होतं ना. मग चिंचोक आहे ना, चोख पैसे दिले मी त्याचे. तुम्ही माझं ऐकणार आहात का स्वतःच बोलत राहणार आहात? हो ग बाय, वय बोल काय झालंय? हो, तुमच्या त्या गौरीला सगळं कळालंय. काय? हो. काय काय काय? थांब जरा. कसं काय, तुला कुठे भेटली ती? अहो, भेटली ना, आत्ताच भेटली. फोन करून मला बोलावून घेतलं होतं तिने साहेब विचारायला, आणि पोलिसात जाईल अशी धमकी दिली. मला सगळं दिला खरं खरं सांगावं लागलो. सगळं म्हणजे? माझं नाव बी सांगितलं तू? म्हणजे काय, सांगावंच लागलं. आणि हे बघा शालिनताई, हा तुमचा फॅमिली मॅटर आहे, त्याच्यामध्ये मला आता घेऊ नका. तुमचं काय ते बघा तुम्ही. आणि मला पुन्हा फोन करायचा नाही,
इज दॅट क्लिअर? ए क्लिअर, ए क्लिअर वाली, ए हॅलो डॉक्टर, ए हॅलो इतर काय झालं? असं बॉम्ब फुटले आणि काय वरडलंय? फुटला नाहीये पण टायमर लागलाय, कधी बी फुटल इथं. म्हणजे त्या गौरीला सगळं कळलंय? अरे देवा, आता काय करायचं? थांब जरा, थांब थांब थांब, मला डोकं चालवू दे, थांब. देवकी एक करता येईल पण मला तुझी मदत लागल. आता कस आया उठ पाड की नीचे, मला तुझा उठ गेला खड्ड्यात, मला मदत करणारेस का नाही ते सांग आधी. हो मी तर कधीपासूनच तयार आहे तुम्हाला मदत करायला, तुम्हीच बाजूला ठेवलंय मला. अगं पण आता विचारायले ना, हे असं विचारणं असतंय होय, असं प्लीज म्हणून विचारायचं असतंय. हा देवकी प्लीज मला मदत करशील का असं सन्मानानं विचारावं माणसानं. सन्मान नंतर बघते तुला मी. देवकी प्लीज मला मदत करशील काय? एवढं कोण, एवढं कोण विचारल्यावर कोण मदत नाही करणार? बॉम्ब फुटायची पाय आली इथं, पप्पे काय घेते माझ्या? प्लॅन आहे कधी काय करायचंय? जर व्यवस्थित प्लॅन केला तर वाचू आपण. ऐक, दाजी रस्त्यावर वेड्यासारखा फिरतोय मी, गौरीला अजून कुठे शोधू तेच कळत नाहीये मला. हा हो, तिथेही शोधलं मी, तिथेही सापडली नाही ती. हो इनफॅक्ट जांभूवाडीला माणसंही पाठवली होती मी, तिथेही सापडली नाही. विजेच लागायलाय. ठीक आहे दाजी, तुम्हाला काही कळलं तर मला लगेच फोन करा. ओके. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.